सांगली, मिरज आणि कुपवाड शहरामध्ये 136 इमारती या धोकादायक असून मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिलेल्या सूचनेनुसार आतापर्यंत 54 मालमत्ता धारकांना आपल्या इमारती उतरवून घेण्याबाबत नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. उर्वरित मालमत्ता धारकांना सुद्धा नोटिसा दिल्या जात असल्याची माहिती मनपा उपायुक्त राहुल रोकडे यांनी दिली. संभाव्य पावसाळा लक्षात घेता आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिलेल्या सूचनेनुसार मनपा क्षेत्रात असणाऱ्या धोकादायक इमारतीबाबतचा आढावा आज मनपा उपायुक्त राहुल रोकडे यांनी घेतला. या बैठकीस चारही प्रभागाचे सहाय्यक आयुक्त उपस्थित होते. या बैठकीनंतर बोलताना उपायुक्त रोकडे म्हणाले की संभाव्य पावसाळा लक्षात घेता धोकादायक इमारती कोसळून दुर्घटना घडण्याची शक्यता आहे, त्यामुळे याचा सर्वे करून मनपा क्षेत्रातील 136 धोकादायक इमारतींना इमारती उतरवून घेण्याबाबत नोटिसा बजावण्याबाबत सूचना देण्यात आल्या. यापैकी 54 धोकादायक इमारत धारकांना नोटिसा बजावण्यात आल्या असून उर्वरित मालमत्ता धारकांनाही तात्काळ इमारती उतरवून घ्याव्यात, तसेच इमारती कोसळून दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी आपल्यावर राहील आणि पुढील कायदेशीर कारवाई आपण पात्र राहाल अशा आशयाच्या नोटिसा देण्यात येत आहेत. 136 धोकादायक इमारतीपैकी मिरजेतील 2 धोकादायक इमारती संभितांना तात्काळ उतरवण्यात सुरुवात केली आहे. अन्य मालमत्ता धारकांनी आपला धोकादायक इमारती तात्काळ उतरवून संभाव्य दुर्घटना टाळावी, अन्यथा महापालिका प्रशासन अशा इमारती पोलीस प्रशासनाच्या मदतीने उतरवून घेईल असा इशाराही उपायुक्त राहुल रोकडे यांनी दिला आहे.